कांग्रेस पार्टी के हाईकमान ने सभी पदाधिकारी को निर्देश दिए हैं कि 10 जनवरी के पहले सभी इच्छुक लोकसभा चुनाव उम्मीदवारों की लिस्ट दी जाए। इस निर्देश पर नागपुर शहर के कांग्रेस प्रमुख शहर अध्यक्ष विकास ठाकरे ने कहा कि पार्टी से निर्देश दिए गए हैं, शहर के इच्छुक उम्मीदवारों का अर्ज लेकर लिस्ट भेजी जाएगी। काल प्रदेश कांग्रेस एक मैसेज आला आणि येणाऱ्या 10 तारखेपर्यंत लोकसभा निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांची नावं त्यांनी 10 जानेवारीपर्यंत मागितली आणि आम्ही त्या पद्धतीनं नागपूर शहरातील जे इच्छुक उमेदवार असतील त्यांचे अर्ज मागवणार आहोत, त्यांच्या अप्लिकेशन्स मागवणार आहोत आणि त्या आल्यावर 8-9 तारखेला आम्ही प्रदेश काँग्रेसला त्या सुपूर्त करणार आहोत। बहुतांश उमेदवार ज्यांची तयारी आहे निवडणूक लढण्याची ते तयारी दर्शवतील, परंतु शेवटी हायकमांडला निर्णय घ्यायचा आहे आणि हायकमांड जो निर्णय घेईल त्या उमेदवाराच्या तयारीसाठी नगर काँग्रेस कमिटी लागलेली आहे, ती तयारी पूर्ण झालेली आहे, पूर्ण बूथवर आमचं नियोजन झालेलं आहे आणि आम्ही निवडणुकीची वाट पाहत आहोत। या पद्धतीनं आम्हाला काम करायचं होतं, BLA आणि नंतर बूथचे अध्यक्ष या संपूर्ण झालेले आहेत आमचे आणि त्यांच्या माध्यमातून त्या बूथच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं कामसुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहे आणि मला वाटते की तयारी आमची पूर्णत्वास आलेली आहे। शेवटी कोणाला लढवावं हा हायकमांडचा निर्णय आहे आणि मला वाटतं हायकमांड हा निर्णय योग्य रीतीने घेईल, तर जोही कोणी उमेदवार येईल तो टक्कर देणाराच उमेदवार मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे।